ते नंतर वावरत, वावरत हसत बाहेर आले वावरते। होते त्याच्यावरनं ते व्यावसायिक गुंड होते असं म्हणायला सुद्धा आपल्याला जागा ते वाव आहे असं मला वाटतं मला आणखीन एक असं वाटतं की अनेक घटना गेल्या काही दिवसात महिन्यात अशा घटना एक घटना घडली अख्खा देश त्या घटनेबद्दल बोलायला लागतो ला बोलायला लागतो बोलायला लागतो लगेच दुसरी घटना येते दुसरी घटना येते त्याच्यावर बोलायला लागतो जसं जामिया झालं जामियावर बोलले 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 मग आता जेएनयू झालं मुळात ह्या एकामागून एक घटना ज्याच्यामध्ये देशाची वैचारिक प्रक्रिया गुंतवली जाते सामान्य माणसाची हे काय आहे मूळ लक्ष करण्यासाठी आहे का का करता, करता का। आज देशातल्या मोठ्या प्रमाणात जो आघात घातलेला जातोय हा फार घातक आहे विद्यार्थ्यांची शक्ती ह्या कामासाठी खर्च झाली नाही पाहिजे आज जे एन यू मध्ये विद्यार्थी सत्तर दिवस बसले आहेत आमची फी कमी करा या देशामध्ये मोफत गुणवत्तापूर्ण आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे एक कोठारी आयोगाच्या शिफारशी अजूनपर्यंत लागू केल्या नाहीत मूळ मुद्दे मुलांचे लांब राहतात आणि कुठल्या तरी विषया विषयावरती ही युवा शक्ती लावले इथे डाव्यातल्या संघटनांनी आंदोलन करायचं एबीपीने त्याला विरोध करायचा इथे एबीपीने आंदोलन करायचं इथे त्यांनी विरोध करायचा युवा शक्ती इथं आपल्याला खर्च करायची आपणही या सगळ्याशी सहमत असाल नाही बरोबरच आहे कारण एका बाजूला आम्ही मोफत शिक्षणासाठीच काम करतोय म्हणजे कोल्हापुरातनं शाहू महाराजांनी हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण चालू केलं आणि आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये हे मोफत शिक्षण मिळत नाही आहे आणि त्याबद्दलचा संघर्ष चालू असताना आज दीपिका पदुकोणचा विषय घेऊन आज दुसऱ्या बाजूने ट्रोलिंग करणं त्यांच्यावर चालू आहे जर असं गृहित धरा की दीपिका पदुकोण ह्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिथे गेल्या होत्या असं जरी आपण गृहित धरलं तरी ज्या तरुणीच्या जीवनावर त्यांनी हा सिनेमा केलेला आहे ती सुद्धा या व्यवस्थेचाच बळी गेलेली आहे तिनं सुद्धा तिचा सुद्धा बळी या व्यवस्थेनंच घेतलेला आहे आणि माझं तर एक ठाम मत असं आहे की जे जा एन यू मध्ये ज्याने मास्क लावून हल्ला केलेला आहे ते आणि या मुलींच्या अंगावर जे ऍसिड टाकणार आहेत हे दोन्ही सुद्धा एकसारखेच आहेत आणि हे खरोखरच नथुरामाचे वारसदार आहेत असंच मला वाटतंय Okay, अक्षय आणि संजय जी आपल्या दोघांनाही मला या चर्चेचा शेवटचा प्रश्न हाच विचारायचा आहे की बोललं व्यक्त झालं तरी ट्रोल होतो किंवा एका विरोधाच्या विचारधारेची लोकं आपल्याला करून सोडतात आणि नाही बोललं तरी सुद्धा त्या अनुषंगाने टीका होते मग नेमकं का करायचं काय जे प्रसार माध्यमांशी निगडित लोक आहेत जी सेलिब्रिटी आहेत स्वतः खूप मोठा फॉलोअर आहे त्यांनी मग नेमकं का करायचं काय अक्षय आधी आपण ट्रोलिंग ट्रोलिंग ही आजच्या काळाची गोष्ट नाहीये म्हणजे ट्रोलिंग होत आलेलं आहे होत राहणार आहे तुमच्या सोयीची भूमिका नसली त्या भूमिकेच्या विरुद्ध कुठंतरी काहीतरी बोललं की जे रुचणार नाहीत ते लोक ट्रोल हा अतिशय भयंकर प्राण्यांची जमात जमात आहे ती की जी तुमच्या विरोधी विचार मांडला रे मांडला की ती टोळधाडीने येत राहणार आहे पण त्याला कुठेही भीक न घालता आपण आपलं म्हणणं विचार स्वातंत्र्य घटनेच्या चौकटीत मांडत राहिलं पाहिजे हाच हाच त्याच्यावरचा उपाय आहे म्हणजे तीच असते की तुम्ही तुम्ही त्यांना घाबराव अशीच इच्छा असते आणि ते व्हायला नको आणि ज्यांना आणि भूमिका घ्यायची आणि भूमिकावर तेच व्हायला नको आहे की नक्की नक्की संजय जी आपण काय म्हणाल भूमिका आणि भूमिका भूमिका कुठली घेता तुम्ही कुठली हूं हूं बोला बोला संजय जी पूर्ण करा अक्षय जी हां घेता तुम्ही त्याचाही त्याविषयी विचार केला पाहिजे तुम्ही कुठल्या कुठल्या बाजूने उभ्या आहात आता विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे आहात आणि त्या बाजूने तुम्ही एकदा उभं राहण्याचं ठरवल्यानंतर त्याची जी काही किंमत मोजावी लागेल त्या किमतीला ती किंमत मोजावी लागणार आणि ती किंमत अनेक जण आपल्या ते मो, मोजत आलेले आहेत आणि ती मोजण्याची तयारी असावी नक्की नक्की अक्षय खूप महत्वाचा मुद्दा आपण इथे आपण काय सांगाल ट्रोल करणं हे चुकीचंच आहे कुठल्याही हिंसेचं समर्थन करता येणार नाही पण जी सामाजिक आंदोलनं आंबेडकरांचं नाव घेऊन लोकशाही आणि संविधानाच्या आधाराने चालतात ती नैतिकतेची गोष्ट एका दिवशी करतात आणि दुसऱ्या दिवशी ती नैतिकता बाजूला ठेवतात मला वाटतं की या ज्या काही विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या परिसरात प्रयोगशाळा झाल्यात या प्रयोगशाळा चुकीच्या दिशेने वैचारिक संघर्षामधनं जायला लागल्यात आणि मला वाटतं त्याचा खोलवर विचार संपूर्ण समाजाने करायला हवा की आपल्याला विद्यार्थी नेमकी कुठल्या दिशेला घेऊन जायचा आहे त्याचं नेमकी शेवटचं आपलं आउटपुट काय आहे याचा आपण नक्की विचार केला पाहिजे नक्की नक्की आज विद्यापीठाच्या परिसरामध्ये राजकारणाचा जो प्रवेश एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे की त्याच्यातनं विद्यार्थी संभ्रमित झाला आहे आणि मग त्याच्यातनं सेलिब्रिटी गेला किंवा कुठला तिथे राजकीय नेता गेला तिथे मीडिया जातो मग त्याची इंटरनेटवर चर्चा होते मग सोशल मीडियावर चर्चा होते मग ते ट्रोल होतो मग समाजामध्ये त्या मुद्द्याचं अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास एक वातावरण निर्मिती होते आत्ता दुर्दैवाने गेल्या काही वर्षामध्ये दोन हजार सोळापासून या सगळ्यांचं एकमेकांना एक इंटरकनेक्टिव्हिटी आहे त्याचा एक नॅरेटिव्ह तयार झाला आहे त्याचा एक प्रोपगंडा तयार झाला आपण याच्याकडे एकात्म भावाने का बघू शकत नक्की गेलं पाहिजे यावर चर्चा झाली पाहिजे पण तरी सुद्धा मी इथे एक वाक्य संजय जी म्हणेन की पुन्हा पुन्हा का जे एन यू या विद्यापीठाकडे एकाच चष्म्यातून पाहत राहणं हे कितपत योग्य आहे हाही विचार करण्याचा भाग आहे किशोरजी तुम्ही इथे या चर्चेमध्ये सहभागी आहात त्यामुळे या बेधडक कार्यक्रमाचा शेवट मला असं वाटतं की आमच्यासारखे अनेक आपल्यासारखे अनेक व्यक्त होत राहणार आहेत ते व्यक्त होत राहिले पाहिजेत आणि ते त्यांच्या भूमिकांवर ठाम असलेच पाहिजेत ते राहतात आणि त्याची किंमतही ते, ते भोगतात या अनुषंगाने एखादा शेअर किंवा एखादी मी, मी एक छोटीशी कविता म्हणतो आपली सगळ्यांची परिस्थिती मानसिक परिस्थिती सध्या सगळी हल्लेली आहे परून आपण स्टेबल जगण्याचा प्रयत्न करतो सायकिक नावाची कविता आहे अचानक मध्यरात्री उत्तररात्री आपोआप जाग येते हल्ली अचानक मध्यरात्री उत्तर रात्री अचानक जाग येते हल्ली कुठल्याशा तंद्रीत मी पुस्तकांच्या कपाटाशी जातो विनोदी चुटक्यांची किश्यांची पुस्तकं शोधतो त्यातले विनोद वाचून गालातल्या गालात, गालात कधी सांभाळून कधी मोठ्याने हसत राहतो परवा तर माझ्या हसण्याने सारेच उठले परवा तर माझ्या हसण्याने घरातले सारे उठले घाबरून माझ्याकडे पाहत राहिले सायकॅट्रिस्टकडे न्यावं म्हटलं तर दिवसा मी नॉर्मल दिसतो सायकेट्रिस्ट कडे न्याव म्हटलं तर दिवसा मी नॉर्मल दिसतो अधून मधून रात्री अपरात्री उठतो खदा खदा असतो पुन्हा झोपी जातो सकाळी पुन्हा प्रसन्न उठतो टवटवी हे आता नेहमीच झालंय बाकी तुम्ही कसे आहात वा <laughs> शब्द खूप बोलके आहेत दिवस पूर्ण जरी वेगवेगळ्या घडामोडींचा असला अनेक निराशाजनक घडामोडी घडत असल्या तरी आपणच आपल्याला एनर्जी द्यायची सकारात्मक दृष्टिकोनाने उद्या सकाळी पुन्हा हसतमुखाने तुम्ही कसे आहात असं म्हणायचं हे शब्द आहेत आणि दीपिका तू अशीच व्यक्त होत राहा दीपिका हे खरं तर एक प्रतीके किंवा ती एक प्रतिनिधी आहे पण दीपिका तू अशीच व्यक्त होत राहा सातत्याने व्यक्त होत राहा आणि जर तू योग्य असशील किंवा तुझी कुठलीही भूमिका असेल